मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये बापूसाहेब अगदी ठणठणीत बरे झालेले असतात त्यांना आता कार्यकर्ते हॉस्पिटलमध्ये भेटायला येतात आणि विचारतात बापूसाहेब तुम्ही कसे आहात आम्हाला अगोदर सांगा तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा बरं आम्हाला तुमची खूप काळजी वाटते तेव्हा तुमच्यासारखे कार्यकर्ते माझ्या पाठीशी असल्यावर मी लवकर बरा होणारच ना आणि मला माहीत होतं अख्खं जग जरी माझ्या विरोधात गेलं ना तरी तुम्ही माझ्याबरोबर आहातच तेव्हा आता सगळे कार्यकर्ते मिळून बापू साहेबांची खूप काळजी करत असतात त्यांना फुलांचं बुके भेट देतात बापूसाहेब म्हणतात अरे माझ्या वाघांनो तुम्ही अजिबात काळजी करू नका तर आता कार्यकर्ते म्हणू लागतात की बाकी सगळीकडे तुमची थुथू करतायत सगळेजण तुम्हाला बोलतायत तेव्हा बापूसाहेब म्हणतात बोलू द्यात की आम्ही कुठे घाबरतोय आता कार्यकर्ते म्हणतात तुमची आमदार की धोक्यात येऊ शकते तेव्हा आता बापूसाहेब म्हणतात असं कधी होऊ शकत नाही अहो आम्ही तुम्हाला जे सांगितलं होतं ते तुम्ही केलं आहे का तुम्हाला मोबाईल आणायला सांगितला होता तो आणला आहे का आता कार्यकर्ते लगेच बापूसाहेबांना तो मोबाईल देतात आणि म्हणतात यापुढे आपल्याला विरोधात घोषणाबाजी करायची आहे आणि तिच्या विरोधात आपल्याला आता सगळे काही पुरावे शोधायचे आहेत ती कशी खोटी आहे ती कशी वाईट आहे हे लोकांना दाखवून द्यायचं आहे तेव्हा कार्यकर्ते आता ठीक आहे असं म्हणतात तर आता दुसरीकडे युवराज हा बॅटने डॉल्बीला खूप मारत असतो तेव्हा डॉल्बी खूप जोराजोर ओरडत म्हणतो की युवराज दादा माझे बसायचे वांदे होतील प्लीज मला मारू नको तेव्हा तुझे चालायचे पण मी वांदेच करणार आहे असं युवराज रागातच म्हणतो अरे तुला एक व्हिडिओ काढायला सांगितला होता तोसुद्धा तू धड काढला नाही ते सगळं बॅकसाईडचं सा दिसतंय व्हिडिओ तर आलाच नाही डॉल्बी आता खूप जोराजोरात ओरडत असतो आणि म्हणतो मी हे केलंच नाही पिंकी वहिनीने केले तेव्हा आता पिंकीचं नाव घ्यायचं नाही माझ्या कारभारणीने काही केलं नाही असं युवराज म्हणतो आणि डॉल्बीला मारणार असतो तेवढ्यातच निरी तेथे ते आणि म्हणते अहो त्यांची चूक तरी काय आहे त्यांनी काय केलं एवढं दाजी तुम्ही त्यांना का मारताय किती लागेल त्यांना असं म्हणून निरीला आता डॉलबीची खूप काळजी वाटते तेव्हा Oh, <laughs> my युवराज म्हणतो नाही याला असं झोडायलाच पाहिजे चांगला तेव्हा आता निरीला खूप वाईट वाटतं तेव्हा युवराज म्हणतो मला काय म्हणायचंय पण तुम्हाला का वाईट वाटतंय मी यांना मारतोय ना डॉल्बीला मारतोय डॉल्बीने काय केलं तुम्हाला माहिती आहे ना तेव्हा निरी म्हणते पण त्यांची काय चूक आहे एवढी व्हा युवराज आता निरीचं काही न ऐकता पुन्हा त्याच्यावर बॅट उगारतो तेव्हा निरी खूप जोरात ओरडते तेवढ्यातच पिंकी धावत तेथे येते आणि माझ्या लिटल ब्रदरने काय केलं असं विचारते तुमची माफी मागण्याचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला ना नसल्याचं सत्य आता युवराज पिंकीला सांगतो तेव्हा पिंकी म्हणते त्यांची काही चूक हो का नाही चूक आहे ती माझी आहे मीच तो व्हिडिओ रेकॉर्ड नाही होऊ दिला तेव्हा युवराज म्हणतो का असं केलं कारभारीन तेव्हा पिंकी म्हणते माझ्या घरच्यांनी अशी माझी जाहीरपणे माफी मागितलेली मला नाही आवडणार तेव्हा आता युवराज पिंकीच्या ह्या साधेपणाकडे पाहतच राहतो तेव्हा आता पिंकी डॉल्बीला विचारते तुम्हाला जास्त लागले का ती आता युवराजवर ओरडते की तुम्ही असं का केलं तो का मारलं माझ्या लिटल ब्रदरला तर आता म्हणते मलम लावून देऊ का तेव्हा युवराज आणि पिंकी आश्चर्याने निरीकडे पाहू लागतात की डॉल्बीला ती अशी का म्हणाली असेल तेव्हा युवराज म्हणतो तुम्ही नक्की कुठे मलम लावून देणार आता तेव्हा डॉल्बी हसतो तर युवराज डॉल्बीला आता तेथून जायला सांगतो तेव्हा निरी मनातल्या मनात त्याच्याकडे मनात पाहत विचार करत असते किती गोड आहे डॉल्बी पिंकी दिदी सुद्धा किती डॉल्बीला जीव लावते आणि नाव सुद्धा किती छान आहे डॉल्बी असं मनातल्या मनात म्हणून ती आता हसू लागते दोघीही आता निरीकडे पाहू लागतात आणि काय झाले विचारतात तर पिंकी विचारते काय ग गट कुणाच्या स्वप्नामध्ये हरवलीस तेव्हा आता डॉर्बी मागे पाहतो आणि नेरीला म्हणतो चला तुम्हालाही यायचंय ना खाली आपण बरोबरच जाऊ तेव्हा नेरी म्हणते चला ना मग दोघेही आता बरोबर जातात तर पिंकी त्या दोघांकडे पाहतच राहते युवराजादा पिंकीकडे खूप रोमँटिक होऊन पाहतो तिला पटकन जवळ ओढतो आणि तिची हातात जी साडी असते ती पटकन दोघांच्या अंगावर घेतो ते दोघेही आता खूप रोमँटिक होतात तर दुसरीकडे चित्रे आता सुशिलाचं डोकं चेपून देत असते तेवढ्यातच सुशिलाच्या मोबाईलवर आता कुणाचा तरी अननोन व्हिडिओ कॉल येतो तेव्हा आता सुशिला म्हणते उचल गपटकन पटकन बघ कोण आहे तेव्हा बापूसाहेबांनी आता सुशिलाला तो व्हिडिओ कॉल केलेला असतो तेव्हा सुशिला तो फोन उचलते आणि म्हणते बापूसाहेब तुम्ही आहात हा तुमचा नंबर तर माझ्याकडे नव्हताच आता चित्रा सुशिलाला म्हणते बापूसाहेब आहेत का मलाही त्यांच्याबरोबर बोलायचं आहे नक्की त्यांची तब्येत कशी आहे ते विचारू द्यात ना मला तेव्हा सुशिला आता पटकन तिला हाकलवून देते तेव्हा चित्रा आता नागडोळे सुशिला मोडत तेथून जाते तर आता तिथे कोण आहे असं बापूसाहेब विचारतात तेव्हा सुशिला म्हणते की काही नाही चित्रा होती तुमची तब्येत कशी आहे विचारत होती तेव्हा चित्रात तेथून गेल्यानंतर आता सुशिला रडू लागते आणि म्हणते बापूसाहेब अहो मला तुमची खूप आठवण येत होती बापूसाहेब म्हणतात हो मग पुढे त्यावरती आता सुशिला म्हणते अहो तुम्ही नाहीत ना इथे माझी कोणीच किंमत ठेवत नाही नुसतं तुसड्यासारखं वागवतायत मला आणि ती जी आहे ना घाटवडीची मुलगी तिने अख्खं घर कब्जा केलं आहे घरामध्ये फक्त तिचंच राज्य आहे मला एकटीला पाडलं आहे आता बापूसाहेब म्हणतात एवढं तर होणारच होतं मला माहिती आहे कारण घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात सुशीला आता रडत असते तर बापूसाहेब म्हणतात रडू नका आता आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची आहे जास्त दिवस आपल्याला भेटता येणार नाही आणि कधी भेटेल हे सुद्धा सांगता येणार नाही आता हा फोनच आपल्याला नेहमी असा भेटवत राहणार पण एक गोष्ट लक्षात ठेवा घरात काय काय घडतंय अगदी बारीक सारीक गोष्टी सगळ्या मला ह्या फोनवर कॉल करून सांगायच्यात बाहेर येण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे तेव्हा सुशीला ठीक आहे असं म्हणते आणि पिंकीने माझ्यावर केलेले आरोप मागे घेण्यासाठी कसं तिला याचा प्लॅन देखील तुम्हीच करायचा तेव्हा सुशीला हो म्हणते आता पुढे बोलणं होतं तर इकडे पिंकी आणि युवराज अजूनही त्या साडीमध्ये लपलेले असतात युवराज आता खूप रोमॅन्टिक होते पाहून आता पिंकी पटकन बाजूला होते आणि म्हणते मला खूप काम आहेत अहो आपला संसार कसा हवा एक टिपिकल नवरा बायको सारखा तेव्हा यु म्हणतो कसा बरं सांगा तुम्ही ती पिंकी आता म्हणू लागते अहो मी लवकर उठणार मग मी तुमच्यासाठी चहा बनवणार तुम्ही चहा पिणार बाहेर कामाला जाणार कामावरून आल्यानंतर भाजी घेऊन येणार तुमच्यासाठी गरमागरम जेवण बनवणार तेव्हा आता युवराज म्हणतो हो आपला संसार अजून व्यवस्थित सुरू पण झाला नाहीये पिंकी म्हणते मग काय आपण नवीन नवरा बायको आहोत का युवराज म्हणतो तुम्ही खूप दिवसातून भेटला आहात आणि मला असं वाटतंय आपल्या नवीनच लग्न झालंय तेव्हा पिंकी म्हणते खरंच असं वाटतं का तुम्हाला तेव्हा युवराज म्हणतो की हो पिंकी म्हणते मी तुमच्यासाठी लव लेटर लिहिले तेव्हा युवराज म्हणतो कुठे आहे तर त्या ड्रॉवर मध्ये ठेवला आहे असं पिंकी म्हणते तेवढ्यातच पिंकी म्हणते की मला माईसाहेबांनी बोलवलंय असं म्हणून ती पटक पटकन बाहेर जाते आता युवराज डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की पिंकी काही हाताला लागतच नाही कारभारीन सारखं बाहेर पळतात माईसाहेबांनी बोलवलं याने बोलवलं त्याने बोलवलं सगळ्यांची कामं करायला यांच्याकडे वेळ आहे फक्त मलाच वेळ द्यायला नाही आता युवराजला वाटतं त्या चिठ्ठीमध्ये पिंकीने माझ्यासाठी प्रेमाचे दोन शब्द लिहिले असतील पण ती सामानाची चिठ्ठी असते तेव्हा आता युवराज पटकन बाहेर येतो आणि पिंकीला म्हणतो काय लिहिलंय त्या चिठ्ठीमध्ये तुम्ही तेव्हा पिंकी म्हणते वाचलं ना वाच मी वाचून दाखवू तेव्हा युवराज म्हणतो नको तर ती म्हणते पटकन तुम्ही सामान सामान घेऊन या तेवढं तेव्हा युवराज म्हणतो मी नाही आणणार पिंकी आता खूप प्रेमाने त्याला म्हणते तर युवराज आता डोक्यालाच हात लावतो म्हणते आता तुम्ही आतमध्ये चला तेव्हा माईसाहेब आहे तिथे असं युवराज म्हणतो पिंकी म्हणते आतमध्ये चला म्हणजे सामान आणण्यासाठी काय लागतं माहिती ना पिशवी लागते ती देण्यासाठी आतमध्ये चला तर आता ती युवराजला बेडवर बसवते पिशवी शोधू लागते तेव्हा युवराज म्हणतो सगळ्या संसाराची काशी झाली आहे आता तो स्वप्नामध्ये रंगतो काशी ग काशी हे गाणं त्याला आठवत असतं त्यामध्ये तो आता पिंकी आणि स्वतःला पाहतो पिंकी आता त्याच्याकडे पिशव्या देते तेव्हा युवराज त्याकडे ते पाहताच राहतो तो भानावर येतो आणि म्हणतो मी हे काय स्वप्न पाहिलं आणि माझ्यासमोर आता काय आहे तेव्हा तुम्ही पण माझ्याबरोबर चला ना आपण दोघेजण एकत्र जाऊयात असं युवराज म्हणतो तर पिंकी ठीक आहे असं म्हणते तेव्हा आता दोघेही आता मार्केटमध्ये जाणार असतात आता मित्रांनो पुढील भागामध्ये सुशीला व्हिडिओ कॉल सुरूच ठेवते तिने बापूसाहेबांना तो कॉल केलेला असतो तर माईसाहेब पिंकीला म्हणत असतात की हळूहळू सर्व घराची जबाबदारी तूच घ्यायची आता इकडे बापूसाहेब म्हणतात ही आता हातपाय पसरणार तर दुसरीकडे पिंकी युवराज रूममध्ये असतात तेव्हा आता पिंकी म्हणते युवराज स्टाईल रोमांसमध्ये खूप काय काय आहे तुम्ही माझ्यासाठी गजरा आणलात ना युवराज म्हणतो हो मी तुमची शपथ घेऊन सांगतो मी गजरा आणला नाही तर आता त्या गॅलरीमध्ये कुणीतरी पिंकीवर पाळत ठेवून असतं तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा